दादासाहेब गायकवाड सभागृहात बालविद्या प्रसारक मंडळ संचलित आदर्श मॉन्टेसरी मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शाळेचे स्नेह संमेलन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पार पडले. यावेळी संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरत आपली कसब दाखवून उपस्थितांची दाद मिळवली. संस्थेचे उपाध्यक्ष उदय कुलकर्णी सर यांनी मनोगत व्यक्त केले. बालविद्या प्रसारक मंडळ 1947 साली नाशिक मधले काही विचारवंत मंडळी एकत्र येऊन त्यांनी दर्जेदार शिक्षण नाशिक मध्ये उपलब्ध व्हावं या ह्याच्याने 1947 साली संस्थेचं बीज रोवलं आणि आदर्श मॉन्टेसरी मंदिर ही शाळा सुरू केली. पुढे काळाची गरज ओळखून इंग्लिश मीडियम स्कूलही चालू झाले आणि आज 47 साली रोवलेलं बीज आज एका वृक्षात रूपांतर झालं आहे आणि 8 शैक्षणिक संस्था आज ट्रस्टतर्फे चालतात. अतिशय दर्जेदार शिक्षण मिळावं ह्या उद्देशाने आज शाळेतल्या सर्व क्लासरूम्स ह्या ऑडिओ व्हिडिओनी सज्ज अशा स्मार्ट क्लासरूम्स असून त्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे मुलांना अतिशय चांगलं शिक्षण देण्यात येतं आणि त्यातून आज अनेक विद्यार्थी पासआउट होऊन मोठ्या मोठ्या पदावर आज रूढ आहेत आणि हीच परंपरा इथूनही पुढे चालू ठेवावी आणि ठेवण्यामध्ये सर्व शिक्षक वृंद आणि स्टाफ यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनीषा जोशी आणि सोनाली बोबडे यांनी केले. स्नेह संमेलन विभागाच्या मुख्याध्यापिका गुंजन मॅडम यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे अध्यक्ष विनोद कपूर सर, उपाध्यक्ष उदय कुलकर्णी सर, विश्वस्त व्ही एच पाटील, मोना मदन मॅडम,
बालविद्या मंदिरचे मुख्याध्यापक अहिरे सर, डीएड कॉलेजच्या मुख्याध्यापिका पंडित मॅडम, कॉम्प्युटर सेक्शन प्रमुख शलाका मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक, प्रतिनिधी, सेविका आदींनी परिश्रम घेतले. स्नेह संमेलनास विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.